रिया नमस्ते। रिया मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला रेकीने काय फरक पडला तुमच्या आयुष्यामध्ये, आणि काय असं म्हणजे जाणवलं की पुढे आणखी रेकीमध्ये जावं असं वाटतं आहे, किंवा काय असं वेगळ्या दृष्टीने तुमच्या लाईफमध्ये एक चेंज आलं तर आम्हाला शेअर करू शकाल का, की जेणेकरून तुमच्यापासून बऱ्याचशा लोकांना माहिती मिळेल किंवा एक पॉवर मिळेल, है ना, त्यांना माहिती होईल. तर तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आहे ते मला डिटेल सांगा, आणि तुमचे अनुभव शेअर करा आमच्यासोबत. ठीक आहे. ओके okay, नक्की नक्की मॅडम, नक्की. माझं नाव रिया राजेश गुजर, मी मुंबईवरून आहे. आणि रेखी रेखी तर काय बोलू तितकं खूप कमी आहे. मेन हे आहे का, रेखीमध्ये प्रत्येक माणसाने अगदी पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल काही असू दे, म्हणजे काही निगेटिव्ह हा प्रकारच नसला पाहिजे रेखीमध्ये. जे काही आहे ते सुंदर अगदी पॉझिटिव्ह ह्याच्यानेच घेतलं पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये कसा फरक पडला म्हणजे याच्याने? माझ्या जीवनामध्ये असा फरक पडला की मी पण असंच भरपूर टेन्शन आणि सगळ्या सगळ्या परिस्थितीमध्ये भरपूर, म्हणजे एक आपल्यावरती कुठलं संकट आलं का त्याचं भरपूर आपणच ऍक्च्युली खूप मोठं करून ठेवतो, ही मुळात पहिली गोष्ट असते. आणि त्याच्यामध्ये असं हे झालेलं आहे की मला फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे कन्सिव्ह व्हायला प्रॉब्लेम होत होता, आणि त्याच्या ह्याच्यामध्ये मी रेखी मेडिटेशनच्या ह्याच्यामध्ये आली, आणि त्याच्यामध्ये मला अगदी माझं बाळ मिळालेलं आहे त्या ह्याच्याने. आणि नंतर मला ज्यावेळेला माझं बाळ हातात आलं त्यावेळेला मी असं खूप हे करायला लागले की नाही, रेखी मला पण शिकलं पाहिजे, ह्याच्यामध्ये आहे जादू आहे, ती शिकलीच पाहिजे आपण सुद्धा. अशा ह्याच्याने मी रेखीमध्ये डिग्री कोर्सेस करायचं ठरवलं. तेच मला नंदिनी मॅडम भेटल्या आणि मी त्यांच्याकडनं फर्स्ट डिग्री केली. त्याच्यामध्ये पण मला फार फार छान वाटलं, म्हणजे जे काही आपण मेडिटेशन करतो किंवा छोट्या छोट्या गोष्टी खूप आपण धरून ठेवलेल्या असतात निगेटिव्ह ह्याच्याने, त्याच्याने पॉझिटिव्ह एनर्जी मिळत गेली. मॅडमच्या छोट्या छोट्या तुमच्या टिप्स मी वापरायची डेलीच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये मला फरक पडला. ते होता होता मला असं वाटलं का अरे यार आपण सेकंड डिग्री पण शिकलं पाहिजे, आहे भरपूर छान आहे. तसंच मग मी सेकंड डिग्रीला ऍडमिशन घेतलं. म्हणजे काही प्रॉब्लेम होता आणि त्याच्यात तुला एक अनुभूती जाणवली, है ना, शेअर केलं होतं. जादुई पद्धतीने नक्कीच नक्कीच आमच्या ह्याच्यामध्ये पण तेच, जसं प्रत्येकांच्या घरामध्ये असतं थोडंफार इश्यूज असे, त्याच्या ह्याच्यामध्ये माझं आणि मिस्टरांमध्ये भरपूर आमच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता गेलं वर्षभर. त्याच्यामध्ये मी भरपूर डिप्रेशन मध्ये गेली होती आणि मॅडमनी फोन केला होता का मॅडम मला ह्याच्यातून बाहेर यायचंय, मला माझे मिस्टर पाहिजेत असं ह्याच्यात. आणि मला तिथून सुद्धा पॉझिटिव्ह आलं, मला मिस्टरांनी कॉल केला समोरून मी तुला घ्यायला येतोय म्हणून, आणि ते अगदी उद्याच मला घ्यायला येत आहेत आणि मला घेऊन जातात पुन्हा. मी गेली वर्षभर माहेरीच होती. अच्छा, हा म्हणजे आता मनाने मानसिक पण शांती अशी वाटली ना. हो, हो, आता तू आणि एक्सेप्टन्स मध्ये आहे ना, म्हणजे असं एक्सेप्टन्स म्हणजे वाटतंय असं की काय, है ना. हो नक्कीच आहे. नाही मी तर असं म्हणेन, ज्याने कोणी माझा हा पर्सनली व्हिडिओ बघेन वगैरे त्या सगळ्यांना मी हेच सांगते का नाही, आपण स्वतः पॉझिटिव्ह रेखीमध्ये आहे, ह्या ब्रह्मांडामध्ये आपण जसं मागू तसं आपल्याला मिळतं, फक्त आपणच ते सकारात्मक दृष्टी पॉझिटिव्ह लेवलला बघायला पाहिजे. बस बरोबर आहे. आणि रेखी शिकणं म्हणजे काय आहे की तो एक माइंड प्रोग्रामिंग करणं आध्यात्मिक पद्धतीने विश्वासाने आणि श्रद्धेने, म्हणजे तुम्ही सरेंडर होऊन जा तुम्हाला मिळतं. तर फक्त एक काय असतं, आपल्याला हे सगळं माहिती नाही आहे ना, ऑलरेडी या ब्रह्मांडामध्ये सगळं काही आहे आणि आपल्याला तेच मिळतं जे आपण मागतो, पण आपल्याला हे माहितच नाही की आपण काय मागतो आणि चुकीच्या पद्धतीने आपण जातो आणि असं घेऊन बसतो. एक्झॅक्टली. तर रेखी शिकणं, हा तर रेखी शिकणं म्हणजे काय होतं की फक्त त्याला चॅनलाइज करणं एवढंच आहे. हो नक्की नक्की. आणि मी पण ह्याच्यामध्ये एक सांगू इच्छिते, मी पण असंच मी माझ्या ज्यावेळेला मला कन्सिव्ह व्हायला प्रॉब्लेम होत होता त्यावेळेला पण मी असंच हे आहे की मी माझ्या मनाला स्वतःला प्रश्न विचारला, आपण काय करतोय, कुठे आहोत, आपल्याला काय केलं पाहिजे,
कुठल्या गोष्टीला आपण प्रायोरिटी दिली पाहिजे, कुठली गोष्ट धरून ठेवायला पाहिजे, कुठली गोष्ट सोडून द्यायला पाहिजे, या गोष्टीवरती मी फोकस केला. त्याच्या ह्याच्यामध्ये मला रेखीनी फार म्हणतात, रेखीनीच मला खूप साथ दिलेली आहे. रेखी म्हणजे त्याच्यामध्ये मेडिटेशन, आणि मेडिटेशन मधून ज्या काही आपण छोट्या छोट्या क्रिया करतो त्याच मला फार फायद्याच्या ठरलेल्या आहेत. बरोबर. रेखी शिकणं म्हणजे इन शॉर्ट बस नेचरच्या समवेत वाहत जाणं. अगदी हो, नक्की. तर चला, छान वाटलं. निसर्गाने निसर्ग असा आहे का, निसर्गाकडे जे आपण मागू ते आपल्याला मिळतं, हे 100% आहे. आणि हे नंदिनी मॅडमचं सुद्धा वाक्य आहे. मी तर जरिया आहे ग, मी तर जरिया आहे तुम्हाला सांगायला. नाही असं नाहीये, नंदिनी मॅडमची फार हेल्प झाली आहे याच्यामध्ये. जरिया असतं आपल्याला मिळालं बरं. आणखी तू मला म्हणाली होती की तुला जे मिळाला आनंद तो आणखी काही लोकांना वाटण्यामध्ये म्हणजे इच्छुक आहेस ना. हो, तुला आणखी पुढे शिकायचं आहे ना, थर्ड डिग्री करायचं आहे, ग्रँड मास्टर पर्यंत तुला जायचं आहे ना. हो नक्की. जसं मला फार इच्छा आहे, मी म्हणते ना का, मला जे मिळालेलं आहे ते आज ह्या शक्तीनेच दिलेलं आहे. आणि ते तुला वाटायचं आहे. ऍक्च्युली तू जेव्हा देशील ना तेव्हा तुला आणखी भरपूर मिळेल. हा नियतीचा नियम आहे, म्हणजे निसर्गाचा नियम आहे. हा तुला समजला म्हणून तुला सुख ऑलरेडी होत, आनंद आपल्यामध्ये ऑलरेडी आहे. आपण बाहेर शोधत फिरतो है ना, ते आपल्या आतमध्येच आहे. तर ते इनर मध्ये आतमध्ये बघणं म्हणजे रेखी शिकणं इन शॉर्ट. चल तुझी प्रॅक्टिस चांगली चालू दे आणि चालू ठेव, सोडू नको. 100% कमिटमेंट माझं तर आहे. 100% कमिटमेंट तुमचं पण असू द्यायचं. हो नक्की. हो तेच मी म्हणते, प्रॅक्टिस केली तर भरपूर काही आहे मिळतच, आणि ही 100% आहे. फक्त आपण प्रॅक्टिस मॅडम तर द्यायलाच बसलेले ज्ञान देतातच आहे, फक्त समोरच्याने ते घ्यायला पाहिजे त्या त्या ह्याच्याने पद्धतीने, आणि त्याचं प्रॅक्टिस करून ते मिळवलं पाहिजे बस. थँक्यू थँक्यू रिया, तू इतकं छान शेअर केलंस, खूप खूप धन्यवाद. मी तर म्हणेन नंदिनी मॅडमचे फार फार धन्यवाद. खूप शांत ह्याच्याने प्रत्येक, मी पण असं म्हणजे एक एक वेळा टेन्शन मध्ये येऊन मॅडमना फोन केला, मॅडम असं झालंय, मॅडम तसं झालंय, आता काय करू काय करू. मॅडम तुम्ही प्रत्येक वेळेला म्हणत गेलात, नाही रिया तू शांत राहा, काही करू नको, फक्त जे तुझं आहे ते मेडिटेशन मध्ये आण, आणि बाकी सगळं तुझ्या ह्याच्याने तू पॉझिटिव्हच बघ असं. आणि मी तसंच बघितलं आणि ते मिळालं मला. खूप खूप छान काम केलं म्हणून झालं. नाही तर बाकी काय मार्ग दाखवणारे आहे, पण आपल्याला तिथे चाललो तरच आपल्याला म्हणजे ते मिळेल जागा जिथे आपल्याला आपली मंजिल मिळेल, है की नाही. चालले तिथे म्हणून हे काम झालं. तर निरंतर तुझ्या लाईफमध्ये खूप चांगल्या गोष्टी येऊ, सुख समृद्धी आनंद संपन्नता मिळो तुला. खूप खूप शुभकामना तुझ्यासाठी आणि खूप खूप शुभ आशीर्वाद तुला. ठीक आहे. थँक्यू थँक्यू मॅम सो मच. थँक्यू 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 बाय.